क्या मायने हैं और आप पारंपरिक तौर पर ये उत्सव मनाते हैं उसके बारे में? इस साल उत्सव मनाने में उतना मज़ा नहीं आ रहा था कि ये जो अकाल है उसकी वजह से मेरे मल्लाह से और मेरे बच्चों से पूछा कि उस तरह से करेंगे, तो कहते हैं नहीं बाबा इस वक्त वो आरास वगैरह नहीं करेंगे। मैंने कहा फिर क्या, लोग आएंगे नाराज़ हो जाएंगे। एक है कि विसर्जन के वक्त वो जो ताशे होते हैं ढोल होते हैं वो नहीं बजाएंगे। त्यौहार है तो वो थोड़ा सा मनाना पड़ता है इसकी वजह से। हालांकि मैं चाहता था कि इस साल मैं गणपति ना लाऊं तो क्या होगा, गणपति तो हमारे दिल में होता है, तो ये पैसे हम आसानी से वहां दे सकते थे। हालांकि बहुत ढेर सारे पैसे जमा हो रहे हैं तो उसके लिए एक व्यापक स्वरूप से कार्यक्रम हमने तय किया। तो गणपति जैसे ही ख़त्म हो जाते हैं विसर्जन के बाद,
एक चार दिन में वापस खानदेश और विदर्भ का वहाँ जाएंगे, वहाँ के जो पीड़ित हैं उनके लिए कुछ करने की कोशिश करेंगे। बहुत से लोग हैं यार, अब हम तय करते हैं कि नहीं 800 लोग हैं उनको हमको चेक देने हैं, और पता चलता है कि एक महीने में और 30 लोग बढ़ गए। तो इतना बुरा लग रहा है कि जिस तरह से आत्महत्याएं हो रही है, तो मैं ये कहूँगा कि नहीं त्यौहार है तो आप मनाइए ज़रूर, लेकिन अगर थोड़े पैसे अगर ये वहाँ भेजते हैं उनकी मदद के लिए तो बेहतर होगा। हालांकि एक दिन में, कल हमने अकाउंट नाम फाउंडेशन से हमने शुरू किया है और एक दिन में तकरीबन 80 लाख रुपए जमा हो गए। तो ऐसी बात नहीं है कि लोग देना नहीं चाहते, देना चाहते हैं, सिर्फ उनको एक शाश्वती नहीं होती कि सही जगह पर पैसे पहुँचेंगे नहीं पहुँचेंगे। अब उनको लगता है, विश्वास है कि मकरंद है, मैं हूँ, बाकी के हमारे भी विलास है, राजू है, पेटकर है, तो सभी पे विश्वास है कि ये लोग सही काम कर रहे हैं। तो लेकिन मैं सभी को कहूँगा कि और देख लीजिए आप जितनी मदद कर सकते हैं जो पीड़ित हैं उनको। एक इरादा, एक नेक सोच के साथ में आपने इस पहल की शुरुआत की है, अभी भी बहुत कुछ करना बाकी है। ये मैं या मकरंद या बाकी के लोग नहीं सिर्फ कर रहे हैं, सभी लोगों की इन्वॉल्वमेंट है, अकेले का काम है नहीं है। अब बात होती है कि नहीं गवर्नमेंट ये नहीं कर रहा, गवर्नमेंट वो नहीं कर रहा, तो हमको आदत लगी है कि गवर्नमेंट पे हम आरोप लगाते हैं, लेकिन हम बहुत कुछ कर सकते हैं तो हम करेंगे। गवर्नमेंट गवर्नमेंट का काम करेगा। सर, गवर्नमेंट की बात अगर जोड़ना चाहेंगे, बहुत कुछ करना बाकी है अभी। नहीं नहीं, सभी अभी अक्षय ने अभी 90 लाख मैं दूंगा कहा है, तो बहुत अच्छी बात है, सभी को ये आगे आ रहे हैं, पैसे देना चाहते हैं और नेक काम की शुरुआत हो जाएगी। और ये कोई ज़रूरी नहीं है कि इंडस्ट्री के लोग देते नहीं, ऐसी बात नहीं, बहुत देना चाहते हैं, बात वही है जो मैंने पहले कही। कोई त्रासदी या नेचुरल क्लैमिटी आती है तो लोग आगे आकर से होते हैं, लेकिन अब तक ये जो इसकी ग्रेविटी है इस सिचुएशन की, वो लोगों तक नहीं पहुंची आपको? नहीं, आप लोग वहाँ गए नहीं हैं। मैं आपसे भी कहूँगा, आप पत्रकार होने के नाते शायद आपको मालूम नहीं होगा, वहाँ की जो स्थिति अभी इतनी इतनी गंदी है कि 2 घूंट पानी पीने के लिए, आज ये सब सितंबर की बात है, तो आप सोच सकते हैं कि जनवरी फरवरी में क्या हो सकता है। तो अगर वो सोचेंगे, हमको आदत लगी हुई है, नल चालू है, हम दांत मंजन कर रहे हैं तो नल चालू ही रहता है, फिर मुरली करते हैं, वहाँ एक चुल्लू भर पानी के लिए उनको बड़ी तकलीफ है। तो ये बेहतर होगा, अगर पैसे भी होंगे तो पानी भी नहीं तो खरीदेंगे क्या, कहाँ से खरीदेंगे? तो अगर हम पानी बचाएं तो वो बेहतर होगा। हमारी पुलिस, हमारी सरकार, हमारी अपनी तरफ से बहुत कुछ करती होगी, करेगी। सरकार किसकी है मैं नहीं जानता, लेकिन ये बेहतर होगा कि हमारे हाथ में क्या है वो उतना हम करेंगे, वो बेहतर होगा। नहीं, आता गणेश एक उत्सव म्हणतो त्यावेळी त्याला त्याला तो उत्साह असायला पाहिजे, आता तोच नाही आहे। म्हणजे आपली हे सगळी मंडळी जी आहेत, शेतकरी मंडळी, ही आपली भावंडच आहेत, आणि त्यांची इतकी वाईट अवस्था असताना तो उत्सव इथे साजरा करणं बरोबर वाटत नाही, तो मनातून वाटतच नाही आहे, ते कसं करणार साजरं? तर हे जे पैसे आहेत ते सगळ्यांनी मिळून जर तिथे दिले तर हे जास्त चांगलं आहे, एक चांगल्या कामासाठी त्या पैशाचा विनियोग होईल, आणि सगळेजण करत आहेत, करत नाहीत अशातला भाग नाही आमच्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये। अक्षयने काल पैसे दिले, पैसे कोण किती देतो हा महत्त्वाचा मुद्दाच नाही आहे। आता मी बघितलं अकाउंटवर जमा होताना कोणी 25 रुपये दिले, 10 रुपये दिले, आता प्रत्येकाच्या मनातून ते वाटणं की नाही मला ही ते पैसे द्यायचे, ते वाटणं फार महत्त्वाचं आहे, आणि ते सगळ्यांना वाटतं आणि ते करत आहेत लोक त्यांच्या पद्धतीची। ग्रॅव्हिटी आहे सिच्युएशनची मराठवाड्यामध्ये, ती पोचली नाही म्हणून लोक समोर येत आहेत, किंवा ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे म्हणून नाही। आता काय होतं की तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून, तू सुद्धा तिथे गेलेलं नसेल, तिथलं पाहिलं ना की ते इतकं विदारक आहे की 3-3 किलोमीटरवरनं 4-4 किलोमीटर फक्त एक हंडा पाणी घेऊन आणण्यासाठी ही मंडळी जातात, प्यायला पाणी नाही आहे, नंतर आंघोळी विंघोळीची नंतरच गोष्ट, सगळे हे सुटलेले आहेत। आता आपल्याला कायमस्वरूपी ह्याच्यावर काय करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे, कारण आता देतो जी मदत आहे ती फार तुटपुंजी आहे आणि ती तात्पुरती आहे, तर त्यामुळे कायमस्वरूपी प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी तिकडचे जलस्रोत आहेत जुने, कारण पूर्वी ही मंडळी राहत होती ना तिथे, तर त्यावेळी पाणी कुठून आणत होते,
तर ते पाण्याचे जे बुजलेले जलस्रोत आहेत ते पुनरुज्जीवित करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि असा प्रयोग त्या आमच्या डॉक्टर पोळांनी जालनामध्ये केलेला आहे. आणि 600 एकरातलं जे तळं बुजलेलं होतं निजामाच्या वेळी ते बांधलेलं ते त्यांनी पुन्हा खोदून काढलं. आणि आता जालन्यामध्ये एक 600 किलोमीटर आपलं याचं एकरातमध्ये ते तळं आहे. तर त्यामुळे ते शोधून काढायचं म्हणजे मग एकदा स्वयंपूर्ण झाल्यानंतर मग ते तुमच्याकडे सरकार म्हणून काही मागायला येणार नाही. त्यांना वीज द्या आणि त्यांना पाणी द्या, त्याच्यानंतर ते त्यांचं बघतील. नाही नाही नाम फाउंडेशन, नाम म्हणजे NAAM नाही NAAM NAAM फाउंडेशन. आणि एका दिवसात काल तिथे काहीतरी 80 लाख रुपये म्हणजे आजच्या दिवसामध्ये ते कोटीच्या मध्ये जातील. मुद्दा पैसे किती आहेत काय आहेत कोण देतोय 10, 15, 5 रुपये हे महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं सगळ्यांच्या आतमध्ये ते रुजलंय हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ते होईल आपण झगडूया सगळे मिळून. गणपती मंडळ सजावट असो किंवा ढोल ताशांमध्ये 1,00,000 रुपये देतात. एक माणूस गणपती मंडळांना पावती फाडतो पण तोच माणूस या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी मागे पडतोय का तुम्हाला? नाही नाही अजिबात नाही. सगळी मंडळांनी आपल्या खर्चामध्ये खूप कपात केलेली आहे आणि ते पैसे ते या निधीला देत आहेत. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. साधारणपणे आपल्याला हे ही फॅशन आहे म्हणणं की शहरातला माणूस हा संवेदनाहीन आहे आपल्यापुरतंच पाहतो, तर तसं नाही आहे. नाहीतर हे इतके पैसे जमा कसे झाले असते? तर सगळ्यांना माहिती असतं, फक्त त्यांना माहिती नसतं की हे पैसे नेमके दिलेले जात आहेत का योग्य ठिकाणी याची शाश्वती नसते. म्हणून कोणी देत नाही, अरे नाही रे काय उगाच कोणतरी मधल्या मध्ये गडप करतील. आता कुठेतरी त्यांना एक अश्वस्त असा चेहरा आहे, मकरांचा आहे, माझा आहे, अजून 4 मंडळींचा आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की नाही हे पैसे योग्य ठिकाणी पोचतील.